आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे. थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे. तेवीस जानेवारी रोजी नाशिक शहराच्या पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत दत्त चौक परिसरात दुपारच्या सुमारास एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की या 20 वर्षीय तरुणीचा संशयास्पद रीत्या मृतदेह आढळून आला असून तिच्या गळ्यावर शस्त्राने वार केल्याचे देखील आढळून आले. या तरुणीची हत्या केली असल्याची शंका देखील वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम मात्रे हे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या तरुणीच्या मृतदेहाजवळ आधार कार्ड आढळून आले असून त्यानुसार ही तरुणी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच ती या भागात शिक्षणासाठी राहत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या संशयितरित्या सापडलेल्या मृतदेहामुळे पंचवटी परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, नाशिक. प्ले स्टोर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.